सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे का? रवी राणाच्या कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे? योजना केवळ आता यांची नीती ही कुनीती हे आता स्पष्टपणे दिसत आहे की निवडणुकीच्या मतदानासाठीच ही योजना या नालायक लोकांनी आणली आणि बहिणीला फसवण्याचं काम केलं. हे सख्या बहिणी म्हणताय, सख्या बहिणीला फसवण्यासाठी योजना आणताय आणि ते मतासाठी आणताय, बहिणीच्या भावनाशी खिलवाड आहे. महाराष्ट्रातील तमाम बहिणींना सांगतो आहे, हा रवी राणा जे म्हणलं आहे ते सरकारच्या मनातील बोललेलं आहे, ते शिंदेच्या मनातील, ते फडणवीस यांच्या मनातील, ते अजित पवारांच्या मनातील बोललं आहे की योजना केवळ आणि केवळ मतासाठी आहे. मताची झाली कडकी, बहीण आठवली लाडकी. आणि हा जो बोलला आहे रवी राणा, हा बेमान माणूस बहिणीला फसवण्यासाठी जे काही लोभ देतो, प्रलोभन दाखवतो आणि 1,500 रुपयांमध्ये मत घेण्यासाठी काय ह्याला वाटलं की आमच्या बहिणी विकाव आहे, की आमच्या बहिणी या 1,500 रुपयाला मतदान विकतील? थोडा खरंता नालायक माणूस हे राजकारणात पाहिला नाही.